ते खरं म्हणजे आजचा हा जो कार्यक्रम आहे गुरुमाऊलीचा कार्यक्रम आहे आणि कृषी प्रदर्शन भरवण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी ही असते का नवीन नवीन व्हरायटी काय आलेले आहे नवीन ज्या शेतीच्या पद्धती काय आहे त्याचे अवजार काय आहे कोणत्या पिकावर कोणता औषध वापरावं कशा पद्धतीने वापरावं खतं कोणते वापरावी आणि त्यानंतरही आता नैसर्गिक शेती हा विषय सरकारच्या समोर एक आव्हान आहे कारण की जुन्या पद्धतीच्या शेती ज्यावेळेस होत्या त्यावेळेचं उत्पादन नवीन आपण रासायनिक खताच्या माध्यमातून किंवा औषधीच्या माध्यमातून किंवा काही जे अत्याधुनिक प्रयोग करून ज्या काही आपण पेरण्या करतो आहे आणि त्या माध्यमातून वाढवलेला आजचा शेतीचा ॲव्हरेज पण त्याच्यापासून होणारे नुकसान म्हणजे रासायनिक मुक्त शेती करावी औषधमुक्त शेती करावी आणि जुनी जी पद्धत आहे नैसर्गिक पद्धतीने शेती करणं हे असा एक नवीन पॅटर्न कालच आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आणि गुजरातचे राज्यपाल यांनी पुण्यामध्ये कार्यशाळा घेतली आणि त्या माध्यमातून अनमोल असा मार्गदर्शन केलं भविष्यामध्ये 25 लाख एकरचा त्यांनी आम्हाला जे काही माहिती दिली त्या पद्धतीने आता त्या शेतीची सुरुवात परत करावी लागेल कारण की ज्या पॉयझन किंवा स्लो पॉयझन ज्याला म्हणतात अशा पद्धतीचे काही वानं आपण पाहतो त्याचा ॲव्हरेज वाढवण्यासाठी उत्पन्न वाढवण्यासाठी किंवा कंपन्याच्या माध्यमातून जे वारंवार औषधीच्या फवारणी किंवा खताचा उपयोग करून घेतात आणि बज्जर जमीन होऊ लागली याचा विचार पुढं करावा लागेल तर येणाऱ्या पिढीला ज्यावेळेस आम्ही ही अनमोल असा जमिनीचा जो आजचा परिस्थिती पाहिली तर भविष्यामध्ये याचा नुकसान होऊ नये म्हणून असे कृषी प्रदर्शन जे माऊली मोरे साहेबांनी महाराजांनी जे मांडलं आज त्यांनी जी माहिती दिली आणि या माध्यमातून या अनेक लाखो लोकांपर्यंत त्यांची खरं म्हणजे काम करण्याची पद्धत शैक्षणिक असेल सामाजिक असेल शेतीविषयावर असेल किंवा जे शेतकरी भविष्यामध्ये अडचणी होऊ नये त्यांना नवीन नवीन क्वालिटीचा त्यांना बी बियाणं मिळावं कमी पावसामध्ये उत्पन्न वाढवावं अशा पद्धतीने आमचे ज्या काही युनिव्हर्सिटी आहे जे आमचे कृषी विद्यापीठ आहे त्यामध्येही संशोधन चालू आहे आणि भविष्यामध्ये तुम्ही पहा काही दिवसानंतर आपल्याला ही नैसर्गिक शेती निसर्गाने जे काही अनमोल दान दिलेलं आहे आपल्याला आपण पाहतो का पहाडपट्टीमध्ये किंवा डोंगराळ भागामध्ये जे वन विभाग आहे त्यामध्ये कोणतीही फवारणी होत नाही काही होत नाही पण तिथं जे येणारे काही जे भाज्या असतात रानभाज्या असतील किंवा काही फळं असतील याच्या माध्यमातून भविष्यामध्ये येणारा जो पुढचा नुकसान समोर ठेवून ही शेती करण्याचा आजच माऊलींनी त्यांच्या प्रवचनामध्ये सांगितलं शेवटी हे अशा पद्धतीने जे काही समाज सुधारक किंवा शेती सुधारक किंवा समाजामध्ये एक चांगल्या क्वालिटीचे शेतकरी तयार व्हावे ह्यासाठी असे हे कृषी प्रदर्शन भरवतात आणि याच्यामध्ये अनेक लोकांनी भाग घेतला काही उणिवा असू शकता तर याच्या पुढं जो जागतिक दिवस कृषी दिवस साजरा केला जाईल त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीच्या विभागावाईज हा खान्देशचा जळगावचा कार्यक्रम आहे खरं म्हणजे आमचे मित्र चंद्रकांतजी पाटील साहेब आमदार मुक्ताई नगर यांनी मला निमंत्रित केलं माझ्या जिल्ह्यामध्ये औरंगाबादला कार्यक्रम होता ते रद्द करून मी जळगावला आलो आणि जळगावला आल्यानंतर निश्चित या ठिकाणचा प्रदर्शन पाहिल्यानंतर या रासायनिक मुक्त शेती जी भविष्यामध्ये करायची आहे त्यासाठी असे जे मार्गदर्शन असतात त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला सक्षम करण्याची एक पाऊल आहे असं मी म्हणणार आणि माऊली प्रत्येक वर्षी कार्यक्रम घेतात आज ह्या वर्षी त्यांनी खान्देश निवडला जळगाव आणि या जळगाव जिल्ह्यामध्ये राहणारे अनेक शेतकरी बांधव या ठिकाणी आलात त्याचा निश्चित मार्गदर्शन ते घेतील आणि याचा फायदा भविष्यामध्ये चांगली शेती करण्यासाठी येईल मी याच्याबद्दल मुक्ताई नगरच्या सभेमध्ये चंद्रकांत पाटील साहेबांनी आणि त्यावेळेस त्यांनी जी माहिती दिली याच्यावर निश्चित आपण सरकारच्या दरबारी आता याची एक चौकशी कमिटी बसवलेली आहे तो पूर्ण रिपोर्ट येईल आणि त्यानुसार किती नुकसान आहे कसं नुकसान आहे त्याची कशी नुकसान भरपाई द्यावी हे याच्याबद्दल शासन विचारधीन आहे नाही निश्चित काही वैयक्तिक लाभाबद्दल शंका कुशंका यासाठी आहे का वैयक्तिक लाभ घेऊन त्याचा काही शेतकरी बिचारे चांगला फायदा घेतात काही लोक तुटक लोक त्याचा चुकीच्या मार्गाने उपयोग करून घेतात आणि वैयक्तिक लाभ त्यांना मिळाल्यानंतर शासनाचा धोरण आहे
का वैयक्तिक लाभ दिल्यानंतर त्या शेतकऱ्यामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावं, शेतकऱ्याचे मदत व्हावी, तो सक्षम व्हावा ह्यासाठी त्याला लाभ दिला जातो। पण त्याचा काही उपयोग आगळ्या वेगळ्या याच्यामध्ये झाला त्याचा मी काही बोलणार नाही, परंतु भविष्यामध्ये याचा विचार निश्चित केला जाईल का पोखरा एक योजना जो आहे, जे गावं विकासापासून वंचित राहिलेले, जे शेतकरी काही जिल्हे काही तालुके यामध्ये त्यांना सक्षम करण्यासाठी पोखरा योजना आली। पोखरा योजना ही 6 वर्षासाठी आली होती आणि विशेषतः आपण पाहिलं 4,000 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारनी त्याच्यासाठी विशेष बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे आणि बँक आणि महाराष्ट्र सरकार मिळून ही पोखरा योजना राबवत आहे। आतापर्यंत 2500 कोटी रुपये खर्च झाले, 1500 कोटी अजून खर्च करायचे, 1.5 वर्षाचा कार्यकाळ आपल्यासमोर आहे, पुढे भविष्यामध्ये त्याला वाढवायचा काय करायचा हे निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय निश्चित घेतील। शेवटी धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री महोदयाचा आहे, उपमुख्यमंत्री महोदय आपले फायनान्स मिनिस्टर आहे, अर्थमंत्री या नात्याने त्यांना पूर्ण पैशाचं नियोजन कसं करावं काय करावं ते त्या पद्धतीने मार्गदर्शन करतील आणि शेतकऱ्यांच्यासाठी येणारा मार्चचा बजेट सुनेरी शब्दामध्ये अक्षरामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी मिळेल अशी मला अपेक्षा आहे। चौथीपासून विद्यार्थ्यांना जे शेतीचं शिक्षण दिलं पाहिजे यासाठी आपला विभाग किंवा आपला मंत्री म्हणून आपण काय जबाबदारी घेणार आहात? खरं म्हणजे मी 1.5 महिना झाला असेल, 45 किंवा 50 दिवस अगोदरच 5वी ते 12वीपर्यंत कृषी हा एक विभागाच्या वतीने कृषी विभाग आणि शिक्षण विभाग या दोघांच्या माध्यमातून हा सब्जेक्ट यावं। आता आज माऊली जे बोलले त्याचा मी आदर करतोय, मीही याच्या अगोदर 50 दिवस अगोदर याची घोषणा केली आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदय याच्यावर विचार करू लागलो, एक कमिटी बनवून त्या कमिटीच्या माध्यमातून कृषी खात्याचे तज्ज्ञ आणि शिक्षण खात्याचे तज्ज्ञ हे सर्व येतील आणि त्याच्या माध्यमातून एक मार्गदर्शक पर एक तास कसा कृषीवर शिकवल्या जाईल। गेल्या वर्ष अगोदर आपण पाहिलं तर हे बरोबर आहे का, शेतकऱ्याचा मुलगा उत्कृष्ट तो कलेक्टर व्हावं, कमिशनर व्हावं, डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, फर्स्ट क्लासचा विद्यार्थी मिळून बाहेर निघावं, परंतु काही नाही झालं। सर्वांना तर काही नोकऱ्या लागणं शक्य नाही, परंतु चांगला शेतकरी या माध्यमातून निश्चित निघल। मला तर असं वाटतं की चांगला शेतकरी निर्माण करायचा असेल तर 5वी ते 4वी बोलले, कारण की 1ली ते 4थी एक पाठ वेगळा आहे आणि 5वी ते 10वी 10वी ते 12वी अशा पद्धतीने त्या मुलाला चांगला शिक्षकांच्या माध्यमातून कृषी विभागाच्या वतीने जे काही त्यांना शिकवण्याची कार्यपद्धत, शेती करण्याची कार्यपद्धत, शेतीसाठी गावामध्ये असलेल्या काही आमच्या शेतजमिनी आहे, आहार जमिनी आहे किंवा शासनाचे ज्या ज्या जमिनी असतील त्याच्या जमिनीमधून एक जमिनीचा पार्ट नसेल तर त्याला विकत घ्यायचं आणि विकत द्यायचं, त्या शाळेमध्ये शेवटच्या घटकाला शेवटच्या घंट्याला, खरं म्हणजे सर्वाला शेतीबद्दल इंटरेस्ट असेल असं मी बोलणार नाही, पण बहुतेक 78% ते 85% विद्यार्थ्याला शेतकऱ्याची मुलं असल्याकारणाने त्यांना शेती विषयाची आवड असते आणि त्यांच्या माध्यमातून शेवटचा तास तसा घेतला तर निश्चित याचा फायदा होऊ शकतो। मी माऊलीचे आभार मानल का त्यांच्या मुखातून जे माझी संकल्पना होती ती त्यांची आहे आणि अशा पद्धतीमुळे शेतकऱ्याच्या मुलाला चांगल्या दर्जाचं शेती शिक्षण मिळेल अशी माझीही अपेक्षा आहे। कसं आहे, विरोधी पक्षाचा काम असते आहे का विरोधला विरोध करायचा, चांगली दिवाळी साजरी व्हावी, 100 रुपयामध्ये चांगल्या क्वालिटीचा चांगल्या पद्धतीचा किट तयार होऊ लागला आणि तो कोट्यावधी लोकांपर्यंत जाईल त्याच्या पोटामध्ये पोटसूर उठलेला आहे, याच्यामध्ये कोणताही गैरव्यवहार झाला नाही, अजून व्यवहारच झाला नाही तर गैरव्यवहार कसा बोलता येईल? पहिले व्यवहार होऊ द्या, पहिले लोकांच्याकडे किट जाऊ द्या, ते किट कशा क्वालिटीचं आहे, कोणत्या क्वालिटीचं आहे, कशा पद्धतीचं आहे हे पहा आणि तो चांगला असेल तर कमीत कमी चांगलं बोलणं शिका। सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ही आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी दिवाळीची भेट 100 रुपयामध्ये त्याला जे मूलभूत सुविधासहित जो काही किट पाहिजे तो चांगला किट आहे, चांगल्या पद्धतीचा किट आहे, परंतु विरोधी पक्षाला काही बोलण्यासाठी राहिलं नाही, आता यासाठी कुठंतरी टीका टिप्पणी करणं हे त्यांचं काम आहे। असं सांगितलं की पीएम किसान योजना आहे केंद्र शासनाची, त्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने हिस्सा उचलेल, त्यामध्ये आपलं काय नियोजन कृषी? खरं म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्या जे काही दसरा मेळाव्याच्या याच्यात त्यांनी घोषणा केली का भविष्यामध्ये मुख्यमंत्री सन्मान योजना सुरू होणार आहे आणि मुख्यमंत्री सन्मान योजना कृषी विभागाने आणावी असा आदेश त्यांनी त्या दिवसाच्या भाषणामध्ये त्या दिवशीच्या स्पीचमध्ये बोलले। 2 दिवस झाले त्याला, कृषी विभाग त्याच्याबद्दल तंतोतंत माहिती घेऊन पुढच्या मार्चपर्यंत सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय याच्यावर अंतिम निर्णय घेतील, परंतु आज जी घोषणा मुख्यमंत्री महोदयाने केली
ती शेतकऱ्यासाठी निश्चित एक आगळी वेगळी योजना राहील त्याच्या सन्मानासाठी। आता शासन सरकार चालवताना 13 कोटी लोकांचा त्यांचा डोकं दुखत नाही, तर आपल्या आमच्या या 5 मंत्र्यांसाठी डोकं दुखणार नाही। शासन सक्षम आहे, सज्ज आहे, चांगल्या पद्धतीचा सर्व अधिकारी काम करू लागले। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। दसरा मेळावा ह्यासाठी सर्वांच्या माझ्या होत्या, आमच्या आमदार साहेबांच्या होत्या, सर्वांच्या होत्या, माझ्या एकट्याचा नव्हता, खारीचा वाटा त्याच्यामध्ये निश्चित माझा होता। 50,000 रुपये मला असं वाटतंय की त्याची सुरुवात झालेली आहे, त्याच्या याद्या आमच्याकडे डिसाईड झाल्या आणि काही दिवसामध्ये तुम्हाला माहीत पडेल की सर्व शेतकऱ्याला तो पैसा मिळाला। मध्यंतरी आपण पाहिलं आसमानी संकट आला आणि त्यामुळे 4,500 करोड रुपये शासनाने पहिले झालेल्या शेतकऱ्याच्या नुकसानाला दिलं। 50,000 रुपये हा सहाय्यक अनुदान जे देऊ लागलो आम्ही, याच्या पाठीमागची पार्श्वभूमी हीच आहे की ज्या शेतकऱ्यांनी रेग्युलर कर्ज भरलं त्यांनाही त्याचा लाभ मिळावा।